El euro. ४८ तास बंद पुकारलेला आहे मी. दुःख सरकार हे निर्णय घ्यायला असमर्थ ठरलेलं आहे, मेलेलं आहे, त्यामुळं त्याचा दुखवटा विचार. ४८ तास शेतकऱ्यांनी सगळे व्यवहार बंद ठेवून घरात बसून राहावं, शेताकडे काढू नये, काहीच करू नये, गप्प वाजून दुखवटा पाळावा. हेच पुढचं आत्मक्लेशाचं आंदोलन आहे. काल पंतप्रधानांनी 3 दिवसात निर्णय घेतो म्हणाले. 3 दिवसातला एक आजचा दिवस निघून गेला, पुढचे 2 राहिलेले आहेत. मग 48 तास वाट बघतो. आता काही बसेस पण झाल्या, त्यामुळे 70-80 जण सामान्य नागरिकांनी. तुम्हाला असं वाटत नाही की यामध्ये सामान्य नागरिकांची ना? मी शेतकऱ्यांना कळकळीचं आवाहन करतो की बसला काही करू नका, एसटीला काही करू नका. त्याच्यामध्ये गोरगरीब माणसं, स्त्रिया, लहान मुलं, विद्यार्थी असतात, त्यांना त्रास होण्याची शक्यता आहे. म्हणून एसटी ही सर्वसामान्य जनतेची आहे, एसटीला काहीही धक्का लागू नका, लावू नका, अशी मी शेतकऱ्यांना कळकळीची विनंती करतो.